नमस्कार, 10 मेची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे। यावल शहर व तालुक्याला मोठी दिलासा देणारी बातमी आहे, कारण 2 दिवसांपूर्वी ज्या कोरोना संशयितला किनगाव येथून जळगाव येथे हलवण्यात आले होते त्याचा रिपोर्ट आता निगेटिव्ह आला आहे। मात्र पुन्हा एकदा दुसरा एक अजून एक धक्का आपल्या यावल शहर व तालुक्याला आहे, कारण त्याच किनगावमधून पुन्हा एक 22 वर्षीय विवाहितेला कोरोना संशयित म्हणून काल सायंकाळी अर्थात शनिवारी सायंकाळी जळगाव येथे कोरोना रुग्णालयामध्ये उपचारार्थ हलवण्यात आला आहे। किनगाव गावामध्ये सदर 22 वर्षीय विवाहिता ही रावेर तालुक्यातून आली होती, मात्र तिची प्रकृती अधिकच बिघडल्याने व तिला निमोनियाचा जास्त मोठ्या प्रमाणावर त्रास जाणवत असल्याने तिच्यातून कोरोना संशयित म्हणून लक्षणे आढळून आली। तेव्हा किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनीषा महाजन यांनी प्रथम उपचार केले, मात्र कोरोना संशयित म्हणून लक्षणे आढळल्याने तिला देखील तात्काळ काल शनिवारी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना रुग्णालयामध्ये उपचारार्थ हलवण्यात आले आहे। एकीकडे किनगाव येथील 42 वर्षीय एक वाहनाचा चालक जो कोरोना संशयित म्हणून जळगावला नेण्यात आला होता त्याचा रिपोर्ट आज सकाळी 10 वाजता आला असून तो निगेटिव्ह आहे। मात्र दुसरे पुन्हा एक बातमी आली आहे, सदर विवाहितेची फारशी प्रवास हिस्ट्री नाही आहे, असे असले तरी तिला कोरोना संशयित म्हणून जळगाव हलवण्यात आल्याने यावल शहर व तालुक्याची चिंता पुन्हा वाढली आहे। तेव्हा नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की आपण कारण नसताना घराबाहेर जास्त फिरू नये, तसेच घराबाहेर अत्यावश्यक कामासाठी जर आपण निघाल तर तोंडाला मास्क लावा, सतर्कता बाळगा आणि आपला यावल तालुका व शहर सुरक्षित ठेवा, एवढंच आपल्याला आवाहन करतो। धन्यवाद।